हाय, मी वैशाली आणि आज मी चालले आहे वॅक्सिनेशन करायला. माझा सेकंड डोस आहे, तर आज आम्ही पहिली डोस घेऊ आणि मग घरातली बाकीची कामं. डोस घेतल्याच्या नंतर पूर्ण आराम रेस्ट घ्यायची आहे, कुठलंही काम करायचं नाही आहे आणि व्यवस्थित आराम करायचा आहे. माझ्या मुलाचा देखील आज सेकंड डोस आहे, तर मी आणि तो आज दोघंजणं चाललो आहे वॅक्सिनेशनला. बघूया आता तिथे गर्दी असते का नाही. पहिल्या डोसच्या वेळेला आम्हाला खूप प्रॉब्लेम झाले होते, खूपच प्रॉब्लेमॅटिक होतं सगळं काही. आता मी मास्क घेते, आधार कार्ड घेते. तर आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटलला. इथे असा बोर्ड लिहिलेला होता, ह्यावेळेला इथे अजिबात गर्दी नव्हती. मागच्या वेळेला जेव्हा मी आलो तो पहिल्या डोसला, तेव्हा आमचा नंबर 130 म्हणजे 130 होता ना. आणि ह्यावेळेस काहीच गर्दी नव्हती, त्याच्यामुळे खूप आनंदही वाटत होता. आणि मागे इथपर्यंत लाईन होती मागच्या वेळेला. राईट टाईम 9 वाजता त्यांनी त्यांचं गेट उघडलेलं होतं. आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. आता आम्हाला पुढे जायचं होतं. इथे हे बघा, सगळेजणं लाईन टू लाईन व्यवस्थित चाललेले आहे आणि आमच्या मागे पण एवढी लाईन होती. आम्ही लवकर गेल्यामुळे थोडासा नंबर लवकर लागला होता, नंतर गर्दी वाढलीच होती. इथे आम्हाला परत लाईनमध्ये उभं राहायचं होतं, कारण रजिस्ट्रेशनची खिडकी अजून ओपन झालेली नव्हती. तर पुन्हा इथे सगळेजणं लाईनमध्ये उभं होते. हे ऑक्सिजन प्लांट आहे, तर असं आम्ही इथे रजिस्ट्रेशनची खिडकी ओपन व्हायची वाट बघत होतो. असा हा ऑक्सिजन प्लांट इथे बसवलेला आहे. या हॉस्पिटलला पहिले याआधी नव्हता आणि इथे कुठेच नाही आहे, तर या हॉस्पिटलला हा प्लांट बसवण्यात आला आहे. तर हे बघा, तुम्ही बघा, हे ऑक्सिजन प्लांट असं असतं ते. तर या पद्धतीने हा प्लांट इथे बसवलेला आहे. आता आम्ही रजिस्ट्रेशनच्या लाईनीमध्ये उभं होतो, तर खिडकी ओपन झालेली आहे आणि आता आमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि आपला फोन नंबर इथे लागणार होता. तर आता आमचं वॅक्सिन घेऊन झालेलं होतं. आता आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही इथे आता 10 ते 15 मिनटं बसणार होतो. लगेच आपल्याला निघता येत नाही, तिथे 10 ते 15 मिनटं बसावंच लागतं त्याच्यानंतर. तर आता सक्सेसफुली सेकंड डोस कम्प्लीट झाला आहे माझा. आमची आता 2-2 वॅक्सिन घेऊन झाली आहे. तर आमचं वॅक्सिन घेऊन झालं आहे आणि सेकंड डोसला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला. वॅक्सिन घ्यायला जायच्या आधी आम्ही प्रॉपर नाश्ता वगैरे करून गेलेलो होतो, कारण ते वॅक्सिन देताना ते नर्स वगैरे विचारतात तुम्ही काहीतरी खाऊन आलेले आहे का, नाश्ता केलेला आहे का नाही आहे. तर जेव्हा पण कधी वॅक्सिन घ्यायला जाल त्यावेळेस तुम्ही नक्की काहीतरी खाऊन जा. आता सेकंड डोस झाला आहे, आता निश्चिंत आहोत. पण निश्चिंत आहोत म्हणजे स्वतःची काळजी तर तेवढी घ्यावीच लागणार आहे. मास्क वगैरे आपल्याला बाहेर जाताना येताना वापरायचेच आहे. मास्कशिवाय बिलकुल बाहेर जाऊ नका. स्वतःची काळजी नक्की घ्या.